नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत चमचमीत फ्लॉवरची भाजी कशी बनवायची। त्यासाठी फ्लॉवरचे काप करून घेतलेले आहे। कढईत पाणी गरम करत ठेवलेले आहे। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आली की हे फ्लॉवरचे काप पाण्यामध्ये सोडायचे आहे। त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये हे फ्लॉवरचे तुकडे चांगले उकळून द्यायचे आहे। त्यावरती असं आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिटांनी झाकण काढून फ्लॉवर काढून घ्यायचं आहे। हे पहा, आता आपण हा फ्लॉवर शिजवून तयार झालेला आहे। तर यासाठी लागणारं साहित्य, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेला कांदा, हळद, जिरं, मोहरी आणि अदरक लसूण पेस्ट। तर आता आपण प्रथम कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करत ठेवले आहे। आता यामध्ये पहिल्यांदा आपण जिरं चांगलं तडतडून देणार आहे। त्यानंतर मोहरी टाकणार आहे। त्यानंतर आपण कांदा त्यामध्ये परतून घेणार आहोत। कांदा परतून झाला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत। तोही छान थोडासा परतून घ्यायचा आहे। आता यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो चांगला परतलेला आहे, तर यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट परतून घेणार आहोत। अद्रक लसूण पेस्ट नेहमी कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतरच टाकायचा आहे, म्हणजे त्याची छान चव त्याला राहते। हो, आता यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला टाकणार आहोत। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहोत व चिमूटभर हळद टाकणार आहोत। छान परतून घेणार आहोत। पहा, छान कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट आणि सगळे मसाले छान परतलेले आहेत आणि छान सुगंध सुटलेला आहे। आता यामध्ये आपण जो फ्लॉवर उकडून घेतलेला आहे तो चांगला फ्राय करून घेणार आहोत या पद्धतीने, की जेणेकरून तो सगळा मसाला या फ्लॉवरला लागला पाहिजे। बिलकुलही पाणी टाकलेलं नाही, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल। फ्लॉवर हलकसा परतून घेतला आहे। आता यानंतर चवीपुरतं मीठ पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। फ्लॉवर उकडताना आपण आधीच थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे तो अंदाज घेऊनच आपण नंतर मीठ टाकायचं आहे। साधारण 1/2 चमचा मीठ मी परत टाकलेलं आहे। 5 ते 7 मिनिट कढईवर आपण झाकण ठेवून त्यानंतर पाहणार आहोत। 7 मिनिट साधारण झालेले आहे। आता आपण कढईवरचे झाकण काढून पाहूया भाजी शिजली आहे का ते। कलर तर अगदी छान आलेला आहे, फक्त आपल्याला आता चेक करावं लागेल की भाजी शिजलेली आहे की नाही। जर असं वाटत असेल की अजून पूर्ण भाजी शिजलेली नाही, तर अजून 2 मिनिट कढईवर झाकून, मला असं वाटतंय अजून एक 2 मिनिट भाजी व्हावी लागेल, त्यासाठी मी परत 2 मिनिट झाकून ठेवत आहे। 2 मिनिट झालेले आहेत, पाहूयात भाजी शिजली का। एक 2-3 काप असे तळून पाहिजे। तर आता भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आणि भाजी तयार झालेली आहे आणि भाजी खाण्यासाठी तुम्ही लगेचच घेऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।